ते म्हणतात नाही ना निवडणूक लढवली पाहिजे तुम्ही आणि दुसरीकडे तो राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो काल संपला अजित पवार ज्या प्रकारे वागलेत ये तो गप्पा बस ए तो शांता बस ए तो माईक हातात न गे बरेच विषय तुंबलेत नाले सफाई होणं गरजेचं आहे पावसाळा तोंडावरती आहे सध्याची महाराष्ट्राची एकूणच राजकीय परिस्थिती गेले काही महिने मला समजेल अशीच झाले ती गेले काही वर्षच एक दोन चार वर्ष जर झाली तर काही कोण कुठे आहे तेच समजत नाही मला काही आमदार ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला प्रश्न पडतो की असं वाटतं सध्या कुठे आणि दुसरीकडे तो राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो काल संपला त्या अनेक लोक मी मागे एकदा म्हटलं होतं मी जेव्हा त्यांनी सांगितलं जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही त्यावेळेला मी म्हटलं होतं की पवारसाहेब स्वतः विचार सांगतायत की मी निवडणूक लढवणार नाही तुमचं काय मत आहे समोर परत पवारसाहेबच उभे आहेत ते म्हणतात नाही नाही निवडणूक लढवली पाहिजे तुम्ही मला असं वाटतं खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत ए तो गप्पा बस ए तो बस ॲ तो माईक हातात नके ते सगळं पवारसाहेबांच्या डोळ्यात देखत होत असताना पवारसाहेबांच्या मनात आलं असणार अरे मी आत्ता राजीनामा दिलाय दहा माणूस असा वागतोय खरंच जर दिला तर हा उद्या मला पण सांगेल मा या गप्पावास मला असं वाटतं त्या भीतीपोटी त्या भीतीपायी त्यांनी राजीनामा मागे घेतला भानगड नको हे आत्ता असं वागतं पुढे कसं वागेल काय चालू होतं काही काही पोच नाही काही नाही काही नाही मग जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या की होतंय ते बरं होतंय मी त्या दिवशी माझ्या एक मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं काकांकडे लक्ष द्या ते कधी कोणती गोष्ट करतील काय सांगता येत नाही असो तो त्यांच्या त्यांच्या पक्षातला विषय आपल्याला काय देणं येणं त्याच्याशी